आत्ताकडे मागच्या 2-3 महिन्यामध्ये एक रस्ता असा आहे जिथे 40 लोक रात्री पण पळून जायची, दिवसा पण पळून जायची, मुंबई सुरत. त्या रस्त्याची एकदा क्वालिटी ह्या सरकारने चेक करावी आणि मग तसा रस्ता बनला चला. तर पळता येतं, धावता येतं, तिथून गुवाहाटीला पण जाते. आणि सुरतच्या रस्त्याची खूपच धास्ती ठाकरे आदित्यजी ठाकरेने घेतलेली आहे. जे काही थोडेसे शिल्लक सेनेमध्ये आहेत त्यांना त्या रस्त्याचा वापर करायला लागू नये. कुठेतरी काळजी आता पुढे. माझं म्हणणं असं आहे की सभागृहातलं पण वातावरण व्यवस्थित राहण्याच्या करता आता सन्माननीय तरुण सहकारी आदित्य ठाकरेंनी काही प्रश्न विचारला, त्याच्याबद्दल तेवढं उत्तर दिलं, त्याच्यात पुढे आणखीन काहीतरी प्रश्न वाढवायचे. माझी शंभूराज भाई, आपण आपण सिनियर आहात, आपण सिनियर आहात, काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रश्न विचारला तोच प्रश्न आदरणीय आदित्य साहेब ठाकरेंनी विचारला. सुरतचा प्रश्न, गुवाहाटीचा प्रश्न स्कोपच्या बाहेर आहे, स्कोपच्या बाहेर आहे, चला पुढे जाऊया. यांना जर डिबेट करायची ना, यांना मातोसीचे रस्ते कसे होते तपासून बघू, आपण तपासून बघू, गरज नाहीये. तुमच्या प्रश्नाला आम्ही उत्तर दिलं, त्या उत्तरावर तुम्ही विचारा ना. तुम्ही सुरत कसे गेले, गुवाहाटी कसे गेले, संपला आता विषय तुमचा, गेले तुम्ही बोला.